सोलापुर जिले में चलने वाली बसों में पॉकेटमारी करने वाले एक महिला को पुलिस ने गिरफ्तार किया है। पुलिस के रावरा दी गई जानकारी के अनुसार, आपको बता दें कि यह महिला बसों में बुर्का पहनकर चढ़ती थी और महिला यात्रियों की पॉकेट मारा करती थी। पुलिस ने जब उसे गिरफ्तार किया तो उसके पास से चोरी की हुई 8 तोला सोना बरामद हुआ है। आयशा शेख नाम की ये महिला पिछले कई सालों से महिला यात्रियों के पर्स की चोरी का काम कर रही थी। फिलहाल अब पुलिस की गिरफ्त में है ये आरोपी महिला और पुलिस उसकी काली कमाई की पड़ताल कर रही है। दिनांक 21/10/2022 रोजी यातील फिर्यादी अश्विनी गोपाळ पाटील वय 34 वर्ष या दिवाळीनिमित्त त्यांच्या सासरवडून माहेरजाला जाण्यासाठी एसटी स्टँडवरून जात असताना बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन यातील अटक महिला आरोपी याने गर्दीचा फायदा घेऊन सध्या पर्समधील चेन खोलून त्यातील 8.5 तोळे सोने आणि 6,000 रुपये कॅश चोरी केली होती। सदर गुन्हा नोंद केल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करीत असताना आम्हाला गुप्त बातमी मिळाली की सदर महिला चोरीचे सोनं विकण्याकरता येत आहे। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावून सदर महिलेला ताब्यात घेतलं। तिची अंगझडती घेतली असता 8.5 तोळे सोनं आम्हाला तिच्याकडून भेटलेलं आहे आणि त्यानंतरनं आम्ही तिला अटक केली आणि PCR घेतला। PCR दरम्यान चौकशी केली असता तिने 4 महिन्यापूर्वीसुद्धा एक अशी चोरी केली होती एसटी स्टँडवरून। तर एसटी स्टँडवरून चोरी केल्यानंतर सदरचा मुद्देमालसुद्धा आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे। सदर महिलेकडून एकूण 12.5 तोळं सोनं रिकवर केलेलं आहे। सध्या महिला PCR संपलेला आहे आणि MCRमध्ये आहे। आणखी एका गुन्ह्यात ताबा घेऊन तपास चालू आहे। सदर महिला ही सोलापूरमधील असून यापूर्वी तिचं अद्याप तरी रेकॉर्ड चेक केलं तर रेकॉर्ड आढळून आलेलं नाही।